नमस्कार। काही माणसं ही प्रसिद्धीच्या झोतात नसतात, परंतु प्रसिद्धीपासून फारशी दूरही नसतात। ती वादग्रस्त नसतात, परंतु त्यांची विधानं वाद निष्कारणरित्या किंवा असकारणरित्या तयार करू शकतात। मी आज अशाच एका कलंदर व्यक्तिमत्वाला भेटणार आहे। कलंदर अशा करता की त्याला कलेचा एक प्रचंड मोठा संपन्न असा वारसा आपल्या वडिलांकडनं आजोबांकडनं मिळालेला आहे। स्वागत करूया बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांचं। नमस्कार। नमस्कार जयदेवजी। नमस्कार जयदेवजी। बाळासाहेबांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं, काय आठवण आहे त्यांच्या आता या क्षणाला मनात? एक वर्ष झाल्यानंतर काय विचार येतात? आठवणी म्हणजे तसा खूप येतो, कारण त्यांचा कधीही फोन यायचा मला अलीकडे, म्हणजे जाण्याच्या अलीकडेपर्यंत, की काय करतोयस, गप्पा मारायला, तर कधीतरी वाटतं एखादा पटकन कधीतरी फोन येईल की काय चाललं रे बाबा, चल गप्पा मारायला। आणि गप्पा म्हणजे फक्त राजकारण सोडून, कौटुंबिक सोडून, बाकी टोटल म्हणजे तुझ्याकडे काय नवीन काय आहे किंवा काय अक्षरशः म्हणजे काय नवीन जोक्स आहेत का, विनोद आहेत का, विनोद वगैरे आहे असं, किंवा काही कुठचा चित्रपट आला असेल त्याच्याबद्दल। मग त्यांना चित्रपटात खूप रस होता, म्हणजे त्याचं काही काही चित्रपटांचे टेक्निक्स ते कसे घ्यायचे, कसं चित्रित केलं जातं वगैरे, त्याच्यावर फार अभ्यास करायचा। माझ्यासाठी गेल्यानंतर जवळपास 16 ते 18 वर्ष बाळासाहेब एकटे राहत होते, त्या काळात त्यांच्या वृत्तीत काही बदल झाल्याचं तुम्हाला शेवटी आढळलं होतं? वृत्तीत म्हणजे थोडासा एकाकीपणा आला त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मला वाटतं महा गेल्यानंतर थोड्याच दिवसांनी मी माझं घर शिफ्ट, म्हणजे घर बदललं, मी इथे राहायला आलो, त्यामुळे त्याच्यानंतर मी जाऊन येऊन असायचो, पण मला कल्पना नाही। मग बाकीच्या ह्याच्यात मी कधी बघितलं नाही की कसे त्यांचं वर्तन होतं किंवा काही, पण मी जेव्हा जायचो तेव्हा दिलखुलास असायचे, म्हणजे आमचं बोलणंच वेगळं, आमचे विषय वेगळे, कारण राजकारणावर बोलायचं नाही हे ठरलंच होतं, त्यामुळे विषय वेगळे। आणि त्यानंतर त्यांचं काय कोणाशी मीटिंग वगैरे वगैरे त्याच्यामध्ये मी काय लक्ष कधी घातलेलं नाही। तुम्ही पहिल्यापासून असं ठरवतात की आपण राजकारणात जायचं नाही? सुरुवातीला मला साहेबांनी एवढं सांगितलं होतं की बघ जयदेव, आता सगळं तुला सांभाळायचं आहे, मग तू बघणार ना। म्हणलं मला खरंच सांगू की मला खरंच रस नाही, कारण मला फिरणं खूप आवडायचं, मी वनस्पती जमा करायचो, वनस्पतीचा अभ्यास केला, त्यासाठी मी जंगल फिरायचो, आणि बाकी माझ्या कला होत्या त्या काय तिकडे बसून काही डेव्हलप होणार नव्हतं किंवा काय त्याचा विकास होणार नव्हता, म्हणून मी ते त्यांना म्हटलं की माझ्याच्या नाही झेपणार। पण जसं बाळासाहेबांनी राजकारणाकरता आपल्या व्यंगचित्रकलेचा एक प्रकारे त्याग केला असं म्हणता येणार, पण तू ती जास्त फुलू दिली नाही एका प्रमाणाच्या पलीकडे, तसंच राजनीही केलेलं दिसतं आपल्याला, तसं तुम्ही कुठे तुमचे छंद कमी करून राजकारण करावं असं तुम्हाला त्या उमेरीच्या काळात नाही वाटलं? नाही नाही वाटलं, कारण ज्या प्रकारे साहेबांनी ठरवलं होतं की आपल्याला काय करायचं, सत्ता आल्यावर काय करायचं, आणि नंतर जे चित्र उभं राहत गेलं ते आता अगदी तुम्ही म्हणता की वादग्रस्त आणि वाद निर्माण करतो, पण मला ते काय करायचे नाही, पण काही घटना अशा घडत गेल्या की मला असं वाटलं की काय हे काय चाललं काय। मग तेव्हा मी साहेबांना सांगितलं की साहेब, मी आता थोडा बाजूला होतो, माझ्या ज्या काही कला आहेत त्यांचा विकास करतो, आणि त्यांना सांगूनच मी घर बदललेलं आहे। सत्ता मिळेपर्यंत माणसं एक विशिष्ट पद्धतीने वागतात, आणि सत्ता मिळाल्यानंतर तो साहेबांमध्ये नाही झाला फरक। हा, सत्ता मिळाल्यानंतर जे होते त्यांच्यामध्ये ते शेवटी प्रत्येकाच्या बाबतीत घडतंच की आजूबाजूचे सत्तेचा लाभ कसा घ्यावा किंवा काय, साहेब आपल्याच मार्गाने चालले होते। पण शेवटी मला असं मला असं वाटतं की साहेब शेवटी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकला चलवत होते, बाकीचे साथीदार म्हणतात की अमुक तमुक तमुक, पण ते वेगळे, त्यांचे विचार वेगळे होते, त्यांना जे काय करायचं होतं, आता ते तर बापरे किती वर्षापासून सांगा होतं की तो मुंबई पुणा रस्ता बनवायचा, ते स्वप्न होतं त्यांचं, आणि त्यांनी पूर्ण केलं, आणखीन बरेच काय काय करायचं होतं, पण तेवढंच काय सत्ता पालट दिल्यामुळे सत्ता गेली। आज तेच सहकारी स्मारकासाठी पुढाकार घ्यायच्याऐवजी शरद पवारांनी या स्मारकाच्या संदर्भात पुढाकार घ्यावा असं म्हणतात, काय वाटतं आपल्याला? खरं म्हणजे तो त्यांचा प्रश्न आहे, पवारांना मित्रप्रेम वगैरे आहे असं, पण
ठीक आहे उशिरा का होईना, हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि दुसरं म्हणजे अनेक हे लोक म्हणतात की तुमच्यामुळे, ते माझ्यामुळे वगैरे काय नाही, मी काय सत्ता संघर्षामध्ये पण नाही आणि कुठच्या स्पर्धेत पण नाही आहे. एक आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की मी स्मारकाला विरोध केला आहे. विरोध नाही, माझं म्हणणं की ज्या जेवढ्या प्रमाणात आहे शिवाजी पार्कात तिकडे ठीक आहे, पण पुतळा उभारायचा असेल तर तो शिवाजी पार्कात नको. बरोबर आहे, पण केवळ पुतळे उभारूनच बाळासाहेबांचं स्मारक होईल असं आपल्याला वाटतं? नाही ना, नाही ना, मी तेच म्हणतो ना, श्रद्धा मनात पाहिजे तुमच्या. वा, आणि तुम्ही, मी बोलतो ना की मागच्या वेळी पण सांगितलं होतं की तुम्ही देव मनात न जपता तुम्ही काय देवळं घेऊन फिरत नाही. बरोबर, क्या बात है. तर तसं तुमच्या मनात साहेब आहे. मी सकाळी उठल्यानंतर देवाचं नामस्मरण करतो तसं साहेबांचंही स्मरण करतो. माझ्यासाठी खूप आहे ते. मला काय दिखावा नको की मोठे मोठे असे फोटो लावलेत, हार घातलेत वगैरे, कारण ते मनात आहेत, माझ्या मनात जिवंत आहेत ते. तुम्हाला असं वाटतं की अलीकडच्या काळात जो लढाऊपणा शिवसेने दाखवायला पाहिजे होता, जे ज्याच्याकरता बाळासाहेब प्रतीक होते, तो मराठी माणसाचा अंगार, शिवसेनेचा, शिवसैनिकाचा अंगार तसाच राहिला का शिवसेना मावाळ झाली? थोडीफार मावाळ आहे. काय कारण असतील? काय नाही, प्रत्येकाच्या स्वभावाचा एक असं. साहेब जसे आक्रमक होते तसे प्रत्येकाने आक्रमक असावंच असं मी काय म्हणत नाही, त्याप्रमाणे आक्रमकता कोणामध्ये नाही आहे, जे असायला पाहिजे. मनोहर जोशी मध्यंतरी अशाच प्रकारचं वाक्य बोललेले होते, काय वाटतं आपल्याला? ते मनोहर जोशींनी वाक्य बोलले होते, पण ते वाक्य मला म्हणजे काय ते निश्चित माहीत नाही, पण ते काहीतरी वाद निर्माण होईल असंच काहीतरी बोलले होते. त्यामुळे तो वाद निर्माण झाला, त्याच्यानंतर मग त्यांना काही पाय उतार म्हणजे मंचावरनं उतरावं लागलं. अशा प्रकारचे प्रसंग एक प्रकारे नेतृत्वाची कसोटी असते असं नाही वाटत की आपण त्या नेतृत्वाच्या प्रसंगी जुन्या जाणत्यांची? पण त्यांना जे काय मनोहर जोशीनं जे काय वक्तव्य करायचं होतं वगैरे वगैरे, मग जसं सगळेजण म्हणतायत की तुम्ही एक वर्ष झाल्यानंतरच हा मुद्दा का काढला, जसं मला जसं विचारलं तर. बरोबर, मग साहेब गेल्यानंतर नंतरच मनोहर जोशी बोलले ना, मग त्यांच्यावर असं काय मोठं एवढं झालं नाही, ते तेवढा पुरतं झालं सगळं, शमलं, माफीनामा झाला वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं वादळ उठतात संपतात. बाळासाहेबांचं स्मारक हा पुन्हा बाबासाहेबांच्या स्मारकासारखाच एक वादाचा विषय होणार आहे का? याचं कारण महाराष्ट्राला फक्त मला असं वाटतं स्मारक हाच एक विषय राहिला आहे. बाबासाहेबांचं स्मारक कुठे कसं असावं, शिवाजी महाराजांचं स्मारक कुठे कसं असावं, शाहू महाराजांचं स्मारक कुठे कसं असावं, तसंच आता आणखीन एक अहो स्मारक हे आदर्श असावं, त्याची त्याच्याकडे बघितल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे, एक सुंदरता दिसली पाहिजे, त्यासाठी त्याची निगराणी पाहिजे, स्वच्छता पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत मुंबई शहरामध्ये किंवा कुठेही इतरत्र कोणाची जर असे पुतळे असतील, स्मारक असतील, त्याची साफसफाई किती होते बघितलेत का? त्यांच्या पुण्यतिथी का जन्म जयंतीला होत असते, तेवढ्यापुरती आदल्या रात्री काहीतरी कोणतरी येणार, बघितलं आम्ही साफ केलं, बघितलं आम्ही फुलं वाहिली. अरे पण त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी काय, परत ते धूळ कबूतर तर आहेच, नेहरूंनी शांतीदूत सोडलेले सगळे बसतात त्याच्यावर. तर हा वादाचा मुद्दा नाही, मी आपलं विनोद म्हणून सांगितलं बोलतोय, नाही तर लगेच नेहरूंवरती घसरला म्हणून लगेच पेपरमध्ये. हे असं का होत असतं राजकारणात, विषय तुमच्या बाबतीत अनेकदा होतं, का होतं असं? आम्ही गमतीने बोलतो, त्याचा वेगळा अर्थ काढून ते ठाकरे शैलीतले चिमटे असतात का काय काही म्हणा तुम्ही, चिमटे म्हणा, कधी गुदगुले असतात, ढोसणे असतात. बाळासाहेबांनी 90च्या दशकामध्ये एक फार मोठं कार्य केलं, ते म्हणजे मराठा समाजापुरतं एकवटलेलं जे राजकारण होतं, नेतृत्व विशेषतः, ते त्यांनी गावागावात ओबीसींमध्ये खऱ्या अर्थानं ती चेतना पेटवली. आणि तो सगळा ओबीसी समाज बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच अंशी, मग तो माळी असेल, धनगर असेल, हा सगळा एकत्र झालेला आपल्याला दिसत होता. परंतु आता असं झालेलं नाही आहे. आता आपल्याला दिसेल की माळी समाज वेगळा आहे, धनगर समाज वेगळा आहे, गाभीत समाज वेगळा आहे, कोळी समाज, हे सगळे वेगवेगळे झालेले आहेत ओबीसी. पण ते का व्हावे, त्या लोकांनी जेव्हा साहेबांनी सेना काढली तेव्हा त्यांचं काहीतरी वाक्य होतं, मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणे तर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी घाटी कोकणी हे सगळे वाद गाडा आणि एकत्र या. ते एकत्र आले असताना आताच्या काळामध्ये त्या त्या समाजाचे नेते निर्माण झालेत, नेतृत्व, आणि ते त्यांचा समाज बाजूला खेचायला लागले.
हेच दृश्य तुम्हाला दिसेल की आता सगळं आता एक संघटना आता संघटना फोडायची किंवा संघटनेला विखरायचं कसं तर मग कोणतरी कोकणी कोकण्याला बाजूला काढणार अमुक अमुकाला बाजूला काढणार आग्र्याला काढणार हे असं असं चाललेलं आहे. ते खरं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले मराठी ह्या नात्याने तुम्ही एकजूट पाहिजे ते एकजूटच पाहिजे. मग तिकडे तुम्ही काय आहात आणि काय नाही हे साहेबांनी कधी बघितलंच नव्हतं तसंच राहायला पाहिजे. त्यावेळी साहेब कुठे बोलले होते तुम्ही ओबीसी आहात खालच्या दर्जाचे आहात वगैरे असं काय नाही तुम्ही माणूस आहात मराठी आहात या महाराष्ट्रातले आहात. तेव्हा कधीही साहेबांनी जात विचारली नव्हती. मग आता का तुम्ही जातीवरनं राजकारण करताय. नंतरच्या काळामध्ये संघटना एखादी लढाऊ अशी संघटना बांधल्यानंतर त्या चळवळीला एक प्रकारचा नॅचरल ॲरोगन्स लागतो. जो नॅचरल ॲरोगन्स शिवसेनेमध्ये जवळपास 2000 सालापर्यंत ठासून भरलेला आपल्याला दिसत होता. कुठली चळवळ असेल कुठलाही मुद्दा असेल शिवसेनेचा एक धाक धास्ती भीती होती. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः नवीन प्रकारची जनरेशन आल्यानंतर त्याच प्रकारचा धाक धास्ती भीती असावी असं वाटतं आपल्याला. काळ बदलला. काळ बदलला आहे. त्यावेळेस एक लढाऊ वृत्ती असते ती साहेबांमध्ये होते. म्हणजे ती अशी की काय होईल त्या परिणामा त्याच्या परिणामांची पर्वा न करणे अटक होणे वगैरे ह्याला तर कधी त्यांनी भीकच घातलेली नाही. आता असं होतं की अटक झालं तर काय होईल घरी काय होईल इकडे काय होईल तिकडे होईल काय होईल माझ्या कामावरती काय हे विचार करून अटक टाळण्यासाठी सगळेजण आपले मवाळ भूमिका मग पहिलं बोलायचं आणि मग परत मागे यायचं ह्यामुळे सगळेच जण आता मवाळ भाषेत बोलतात. काय राजकारणातले सेटलमेंट्स वाढलेत खूप वाढले तो छुपे अंडरस्टँडिंग वाढलेत खूप वाढलेले कोणता पक्ष कोणाच्या जवळ जातो आणि कुठून काय दाखवतो ते आपल्या समोर सगळे एकमेकांचे भांडतात पण आतून सगळे एकमेकांचे चांगले आहेत की दिवसेंदिवस या सगळ्यामुळे कुठेतरी मुंबई या शहराची वाट लागली आणि त्यातून मराठी माणूस हा बाहेर फेकला गेला ज्याच्याकरता खऱ्या अर्थानं शिवसेनेचा 767 साली जन्म झाला होता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी. तोच मराठी माणूस आज प्रचंडरित्या कमी होत गेला. विशेषतः दक्षिण मुंबईचा भाग आपण जर पाहिलात किंवा प्रभादेवीच्या पुढचा भाग पाहिलात तर अहो एवढंच कशाला दादर स्टेशनला जाणं जे सगळे मराठी फेरीवाले होते ना तिकडे तुमचा एखादा माणूस पाठवा. तिकडे मध्यंतरी मी बघायला पाठवलं होतं तिकडे मला एकच मराठी माणूस मिळाला दादरमध्ये फेरीवाल्यांमध्ये बाकीचे गेले कुठे. म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला जिथे शिवसेना भवन आहे जिथून सगळ्या महाराष्ट्राचं राजकारण एकाली खेळलं गेलं होतं तिकडे एकच आहे बाकीचे परप्रांतीय आहेत. मग पैशासाठी सोडून गेले की कशासाठी गेले पण ते गेले का कसे गेले त्यांना काय कमी पडलं म्हणून गेले का त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. हे कृपा करून हे मुद्दे मी कुठच्या पक्षावर वगैरे उठवत नाही. सामाजिक विषय आहे की मी लगेच यांच्या विरोधात बोललो किंवा त्यांच्याकडे रोग दाखवला असं नाही. एकूण परिस्थिती काय ती मी सांगतोय. का झाली परिस्थिती असं वाटतं आपल्याला. मराठी माणसाकडे चिकाटी नाही आहे ही सत्य परिस्थिती आहे. जो बाहेरचा माणूस आलाय तो जिद्दीने आलाय चिकाटीने आलाय. बरं आता मी एखाद्या जातीविषयी बोललो की लगेच त्या जातीचे विरोधात जातील. मला त्यांच्या येण्याबद्दल नाही म्हणायचं त्यांच्या चिकाटीबद्दल मला उलट वाहवा करायची वाटते. अगदी वाहवा करावी उत्तर प्रदेश आणि बिहारी अगदी 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 वाहवा करावीशी वाटते. कारण ते ज्या जिद्दीने येतात ज्या जिद्दीने चिकाटीने ते इकडे घुसतात पाय रोवतात त्यांचे काय आधार कार्ड बनतात सगळं काही बनतं कसं बनतं. मग आपले राज्यकर्ते काय करतायत. पण मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेनेचं राज्य होतं जी मराठी माणसासाठी म्हणून स्थापन झाली होती. त्यांनी बघावं आता काय त्यांना मी किती सांगू त्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी बघावं मी काय बोलणार कोण नाही. या दरम्यानच्या काळात शिवसेनेचे अनेक सहकारी शिवसेनेला सोडून गेले. त्याची सुरुवात झाली छगन भुजबळांपासून आणि आत्ताच्या काळापर्यंत हा सगळा प्रवास चालू आहे. या सगळ्याकडे आपण कसं पाहता जरी तुम्ही राजकारणात नसलात हे क्षणभर मी मान्य केलं तरी सुद्धा. पहिले म्हणजे त्यांच्या जाण्याची कारणं शोधली पाहिजेत की त्यांना का सोडावं असं वाटलं. आपल्या जवळचा आपला ते बरं भले ते बाहेर गेले तरी साहेबांना अजूनही ते खूप मानतात. म्हणजे मग एवढे मानणारे निष्ठावंत बाहेर गेले त्यांच्या जाण्यापाठची कारणं शोधायला पाहिजेत. किंवा विचारधारेला सोडावं म्हणून गेलेली दिसत नाहीये. नाही 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 म्हणजे काही सत्तेसाठी गेले असतील किंवा काही इतर याच्यासाठी गेले असतील काही ना काही मिळालं नसेल म्हणून गेले असेल. पण हे जे प्रमाण किंवा हे जे त्यांनी परिमाण ठरवलेले ना सोडण्यासाठी
किंवा राहण्यासाठी हे चुकीचं आहे. म्हणजे विठ्ठलावरचा विश्वास कायम ठेवत अनेकांनी बडव्यांशी असहकार पुकारत असंतोष व्यक्त केला. म्हणजे विठ्ठल आपण समजू शकतो बडवे कोण ठरवा आणि असंतोष व्यक्त करणार म्हणजे शिवसैनिक. शिवसैनिक म्हणजे शिवसैनिकांनी ठरवावं की कोणाशी असहकार करायचा. मंदंदरी तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीत जाणार अशा प्रकारच्या. नाही हो, काय झालं मी तुम्हाला सांगतो. त्यावेळी अशी गोष्ट आली की एका पत्रकाराने त्यांनी चावटपणा केला. त्यांनी काय केलं, मला फोनवरनं काय कसे आहात, कुठे आहात वगैरे, काय करता वगैरे विचारलं. तर सध्या दमदार नेतृत्व वगैरे वगैरे त्याच्यावर चर्चा झाली. तर मी तेव्हा म्हणालो मला शरद पवार आवडतात कारण त्यांचा जो एकदम मुत्सद्दीपणा आहे तो फार छान आहे, म्हणजे आवडतात. तर तो मला म्हणाला मग तुम्ही शिवसेनेचं काम करणार का. तर मी म्हटलं मी कुठच्याही पक्षात जाणार नाही, मी शिवसेनेचं बिलकुल करणार नाही. याचा अर्थ तुम्ही शरद पवारांना जाऊन मिळणार. म्हटलं अहो काय बोलताय तुम्ही, नाही नाही नक्कीच तुम्ही राष्ट्रवादी जॉईन करणार. अहो म्हटलं असं काही बोलू नका. त्यांनी फोन ठेवला आणि लगेच ते आऊटच करून टाकलं की हा राष्ट्रवादी चाललाय म्हणून. त्यांनी कुठच्या कुठे नेलं. शरद पवारांसारखं मुत्सद्दी नेतृत्व महाराष्ट्रातनं देशात आणि देशात देशपातळीवर सर्वोच्च पदावर जायला योग्य असं वाटतं आपल्याला. हे जे काही तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती कालांतराने देऊ शकतो, पण ह्या घडीला देणं हे योग्य होणार नाही. कारण मी राजकारणात रस घेत नाही आहे. एक सामान्य म्हणून मी उत्तरं देईन, पण ती थोड्या कालांतराने देईन. मराठी माणसाची व्होट बँक कुठेतरी डिव्हाइड होते असं वाटतं आपल्याला. डिव्हाइड होते एवढा फायदा काँग्रेसला होतो, एनसीपीला होतो. याच्यावर उपाय काय. ह्याच्यावर उपाय सर्वांना माहिती आहे, पण त्या प्रत्यफांदात मी काही पडू इच्छित नाही. मी त्या अनुषंगाने नाही विचारत आहे तो विषय आपण क्षणभर मला माहिती आहे तो बाजूला ठेवूया, कारण त्या विषयाचे अनेक कंगोरे आहेत त्याच्याशी आत्ता त्याविषयी आत्ता आपण बोलत नाही. परंतु मराठी माणूस याचं एक टोक होतं पूर्वी, मराठी माणूस याच्यावर मतदान होऊ शकायचं, तशी परिस्थितीच मुळात आता राहिलेली आहे का. मराठी माणसाला विचार पडला मी कुठे जाऊ, कोणाला देऊ. कारण कुठेही समजा एका ठिकाणी दिलं तर परत तो कोणाशी युती करेल का. नंतर इकडे केलं तर हा परत कोणाशी युती करेल का. समोरच्याशी मत समोरच्याला दिलं तो कोणाशी युती करेल. मग परत बोडक्यावर आपल्या कोण बसणार आहे. बाळासाहेब जर आत्ता असते तर अशा प्रकारचं दुर्लक्ष त्यांनी होऊ दिलं नसतं. कारण निश्चित, पण त्याप्रमाणे त्यांचं तेवढं थोडे ताकद पण हवी होती. वयाने थकले होते ते, पण तेवढं त्यांचं मन तरुण होतं वगैरे सगळं ठीक आहे. पण अखेरच्या काळात मन तरुण होतं. विनोदी तसेच होते, तसेच जोक्स मारायचे, तसेच तसेच काही त्यात तसुभरी फरक नाही. तीच शेरेबाजी. साहेबांचं एक वाक्य त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं की शरीराने म्हातारे व्हा, ज्या दिवशी मनाने म्हातारे व्हाल त्या दिवशी तुम्ही मेलात. वा वा, हे त्यांचं अगदी त्यांनी आम्हाला अगदी घोळून पा. शेवटच्या काळात शुद्ध जाईपर्यंत बाळासाहेब तुमच्याशी बोलत होते. काय शेवटचं बोलले. काय बोलले म्हणजे मला शेवट जेव्हा बोलवलं तेव्हा म्हणाले की आता हे सगळं मी सोडतोय जातोय. थोडीशी काय वेगळ्या प्रकारची अशी एक खंत किंवा दुःख चेहऱ्यावर दिसत होतं, पण ते बोलून दाखवत नव्हते. कसलं दुःख असावं काही कळत नाही, पण ते बोलून दाखवत नव्हते. ते त्यांनी सुख वाटलं पण दुःख स्वतःबरोबर नेलं, कधीच शेअर नाही केलं, कधीच नाही. ते दुःख नाही, ते स्वतःबरोबर घेऊन गेले ते सगळं. आणि त्यावेळेस म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या काय यातना, त्यांना शारीरिक नव्हे मानसिक काय होत असतील चेहऱ्यावरचे भाव बघून कळत होतं, पण ते सांगत नव्हते. पण इतके सगळे शिवसैनिक, शिवसेनेचे नेते, इतके सगळे आप्त कुटुंबीय जवळ असताना एखाद्या माणसाला अशा यातना भाव्यात काय सांगेल त्याच्याबद्दल. त्याच खूप गोष्टी आहेत, तो एक वेगळा विषय आहे. पण तो जर बोललं तर त्याच्यावर मोठा वाद निर्माण होईल, त्यामुळे ह्या काळ आत्ता बोलणं योग्य होणार नाही. पण तो माणूस जाताना थोडा व्यथित होता एवढं नक्की. सुखाने गेलेला माणूस नाही तो. दुःख शल्य मनात होतं. शल्य मनात होतं, काय होतं त्यांनी बोलून नाही दाखवलं. तुम्ही काय अंदाज बांधू शकता. नाही, अंदाज बांधलेले आहेत पण ते सांगण्यासारखे नाहीत सध्या. बरोबर आहे, अंदाज बांधलेले आहेत
इनफैक्ट फार पूर्वी त्यांनी काही एक दोन वाक्य मला बोलून पण दाखवली होती, पण ती आत्ता सांगणार की नाही. त्यांनी एक दोन वाक्य बोलून दाखवली मला म्हणजे त्यांच्या मनातल्या दुःखामधली, पण ती आत्ता सांगणार की नाही. या सगळ्यांमध्ये असं वाटतं का कुठेतरी की कुटुंब त्याने मायाळ मन मोकळं केलेलं आहे, पण ते ह्या घडीला मला बिलकुल सांगायचं नाही, कारण त्याच्यावर मोठं फार मोठा प्रचंड गदारोळ होईल. मला सगळं कुटुंब एकत्र असावं असं आपलं मत आहे? कुटुंब एकत्र नसावं, कारण लांबून सगळे चांगले असतात. जवळ आल्यानंतर ते पूर्वीचा काळ राहिला नाही, एका घरामध्ये 100-100 लोक राहतायत वगैरे. आता तसं नाही, पूर्वी म्हणायचं की भांड्याला भांडं, आताच्या कुटुंब पद्धतीमध्ये बांगडीला बांगडी लागते म्हणजे समजून जगायचे. मला कळलं आपण काय इंडिकेट करताय. महाराष्ट्रातले जे सुजाण प्रेक्षक आहेत ते सुजाण प्रेक्षकांनाही आपल्याला नेमकं काय बोलायचं बरं ते नक्कीच कळलं असेल. मला तुमच्या छंदांविषयी तुमच्याशी बोलायचंय. बरं, मला वूड कार्विंगचा छंद फार आहे. मी एका खूप कठीण काम आहे, जिकिरीचं काय कष्टपर्व, एका मी एका दीर्घोद्योगाचं काम 18 वर्षाच्या अंदाजे एका मुसलमान मुलाकडनं शिकलो ते. काय सांगताय? कसे फिरवायचे, काय किती कुठच्या अँगलनी कसा कपचा निघेल वगैरे. त्याकरता जंगलात जाऊन तुम्ही लाकूड मिळवायचं? हा, जंगलात जाऊन मी मुख्य म्हणजे वनस्पतीचा अभ्यास करायचो. ह्या जंगलात जाण्यानं तुम्हाला नेमकं काय मिळालं? वारंवार जंगलात जाऊन तुम्ही अशा प्रकारच्या वनस्पती गोळा करत, ह्या जंगलानं तुम्हाला काय दिलं आयुष्यात? एक मनशांती दिली. तुमच्या डोक्यातले वेळे वाकडे विचार सगळे खरोखर जंगलात निघून जातात. वा. आणि तो निसर्ग तुम्ही रात्रीचं शांतपणे बसून जर तासन तास त्या झाडाझुडपांचा वाऱ्याचा आवाज, पानांची सळसळ वगैरे तुम्ही अनुभवली ना, आणि वेगवेगळे आवाज येतात जंगलामध्ये. वेगवेगळे मी जंगलामध्ये किडे बघितले जे तुम्हाला जास्त कोणाला माहिती नाही. नखाने काका करायचे माझे, नखाने चित्र काढणं, ती कला तिकडून तुमच्याकडे आली? मी फार कमी केली, म्हणजे मला प्रयत्न करत होतो, काकानेच मला ते कसं काय वगैरे लहानपणी शिकवलं होतं. अतिशय सुंदर करायचे काका, उत्कृष्ट. बाळासाहेबांना क्रिकेटची आवड होती, चित्रपटांची आवड होती, तीच आवड मी अलीकडच्या काळात राज ठाकरे यांच्याकडे पाहतोय. त्यांच्याकडे अत्यंत चांगला चित्रपटांचं कलेक्शन आहे. तुम्हालाही अनेकदा चित्रपट नाटक बघायला खूप आवडतं? तू बघता? खूप खूप बघतो मी. ह्या कुटुंबातले सर्वात ज्येष्ठ म्हणून या कुटुंबाची चौथी पिढी राजकारणात येते किंवा राजकारणाचे उमटर असू शकते, काय सांगाल त्याला? राजकारणाचे उमटर म्हणजे जर लोकांनी मान्य केलं तर यावं ना, त्याच्यामध्ये काही गैर नाही. येत असेल त्यांच्याकडे तेवढे हुशारी असेल, क्षमता असेल, लोक त्यांना मान्य करत असतील तर यावं त्यांनी. मला नाही काही गैर वाटत त्याच्यात. त्यात कुठे घराण्याशाहीचा आरोप वगैरे? घराण लोकांनी स्वीकार केला असेल तर त्याच्यात घराण्याशाही कुठे आली? ठाकरे कुटुंबात कोणी निवडणूक लढवत नाही? नाही, कारण लढण्याची गरज नाही, कारण आम्ही उमेदवार आम्ही तयार करतो, आमदार खासदार बनवतो, तर आम्हीच काय आमदार खासदार बनायचं? आपण झाडामागे पळून नाचण्यापेक्षा आपण दिग्दर्शक व्हावं त्या चित्रपटाचं, अशा प्रकारची एक भूमिका यांच्यामध्ये मला दिसते. तुम्ही कधी मला सांगा, माझ्याकडे साहेबांच्या आणि माचं लग्नातलं घड्याळ आहे अजूनही चालू. पर याच्यामध्ये साहेब आले होते मध्ये, ते बघून म्हणाले अरे तू अजून ठेवलेस एवढ्या व्यवस्थित? म्हटलं हो. या सगळ्या आठवणी साहेबांच्या हातातली ती माळ असायची बघा, ती एकदा साहेबांनी माला दिली, ती मी अगदी जपून ठेवलेली आजही तुमच्याकडे आहे, व्यवस्थित ठेवले. झी 24 तास एक पाऊल पुढे.